नमस्कार मित्रांनो, यश कम्प्युटर खानापुरी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे, एक शासनाने महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना चालू केलेली आहे. तर ती योजना काय आहे, त्याच्या शर्ती अटी काय आहेत आणि ती योजनेसाठी पात्र कोण आहे आणि या योजनेसाठी कागदपत्र आपल्याला काय काय आवश्यक आहे, डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर बघूया, वेळ न घालवता आपण चालू करूया. अगोदर सर्वात अगोदर त्या योजनेचा आपण जी आर पाहूया. गुगल क्रोममध्ये आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम किंवा कम्प्युटरमध्ये गुगल क्रोम असतं, त्या गुगल क्रोममध्ये आपल्याला सर्च करायचं आहे जी आर. जी आर सर्च केल्यानंतर एक नंबरला जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व विभाग नावाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला निवडायचं आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग. हा निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय निवडायचं आहे, डेट निवडायचे. डेट आहे 6 फेब्रुवारी 2024 आणि दिनांकापर्यंतसुद्धा 6 फेब्रुवारी 2024 निवडायचं आहे. आणि या ठिकाणी निवडायचं आहे तुम्हाला इथं जो कॅपचा असेल तो कॅपचा तुम्ही टाईप करायचा आणि शोधा बटनवरती क्लिक करायचं आहे. आता शोधा बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी आर दिसेल, बघा इथं दिसत आहे जी आर. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये एक अपंगत्व किंवा वेगवेगळ्या प्रकारचा अशक्तपणा असतो त्यासाठी शासन तुम्हाला पैसे देणार आहे. तर ते किती पैसे देणार आहे या योजनेच्या अंतर्गत ते आपण बघूया. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, हे नाव आहे. तर बघूया, या डाउनलोड बटनवरती आपण क्लिक करायचं आहे आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ओके केल्यानंतर नवीन पेजवरती तुम्हाला हे जी आर काय झालेलं दिसेल, ओपन झालेलं दिसेल. हा जी आर काय आहे बघा, नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानत्वे परवे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे इत्यादी करण्याकरता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत ही योजना आहे. तर हा योजनेच कोणत्या विभागामार्फत जाहीर केलेला आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग. तो 6 फेब्रुवारी 2024 काय केलेला आहे, जी आर प्रसिद्ध केलेला आहे. चला तर बघूया आपण आता 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी इतकी आहे आणि त्या लोकसंख्येपैकी 65 व त्यावरील वयोवृद्ध व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक 10-12% म्हणजेच 1.25 कोटी ते 1.50 कोटी आहेत. आता या मोठ्या प्रमाणातील ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अपंगत्वपणा आलेला असतो. आता याचा विचार करून काय केले सरकारने, हे वाक्य पूर्ण व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बघा. सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्लभता ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यक साधने उपकरणे पुरवण्याची वयोश्री योजना सुरू केलेली आहे. म्हणजे ही योजना फक्त आणि फक्त दारिद्र्यरेषेतील कुटुंबातील काय आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना शासनाने सुरू केलेली आहे. आता या ठिकाणी बघा, या योजनेचं पूर्ण नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. आता यामध्ये लाभार्थी कोण आहेत, तर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, सर्व ज्येष्ठ नागरिक ज्यांना 65 वर्ष पूर्ण झाले ते सर्व ज्येष्ठ नागरिक. आता या ठिकाणी या योजनेमध्ये तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत बघा, या 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमार्फत 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट थेट लाभ मिळणार आहे, DBT प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे. ओके, अशा प्रकारचे ही योजना आहे. आता या 3000 तुम्ही कोणकोणत्या गोष्टी घेऊ शकता, चष्मा घेऊ शकता, श्रवण यंत्र घेऊ शकता, ट्रायपॉड स्टिक व्हील चेअर घेऊ शकता, फोल्डिंग वॉकर घेऊ शकता, कमोड खुर्ची घेऊ शकता, नंतर नी ब्रेस घेऊ शकता, लिंबर बोल्ट घेऊ शकता, सर्वाइकल
कॉलर घेऊ शकता, अशा प्रकारच्या कोणत्या तरी एक वस्तू तुम्ही, किंवा 3,000 जेवढ्या वस्तू येत असतील तेवढ्या वस्तू तुम्ही घेऊ शकता. आता या ठिकाणी बघा, आता राज्यातील राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल व थेट कोणाच्या खात्यामध्ये, ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या खात्यामध्ये 3,000 थेट तुम्हाला जमा केले जातील. नंतर बघा, या योजनेमध्ये लाभार्थी कोणकोण आहेत, त्या अटी शर्ती काय काय आहेत, बघा पात्रतेचे निकष काय काय आहेत. पहिली निकष आहे की 65 त्या ज्येष्ठ नागरिकाने कंप्लीट केले पाहिजेत, म्हणजे 65 जास्त वय त्यांचं पाहिजे. आता बघा, ज्याच्याकडे आधार कार्ड पाहिजे, आधार कार्ड नसेल तर नोंदणी केलेलं स्लिप असली तरी चालेल. आणि हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, बघा या ठिकाणी काय दिलेलं, लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड, BPL म्हणजेच काय, दारिद्र्य रेषेतील रेशन कार्ड असले आवश्यक आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर तिसरं आहे, लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2,00,000 आत असावे. वार्षिक उत्पन्न त्या व्यक्तीचं किंवा त्या कुटुंबाचं किती पाहिजे, 2,00,000 आत पाहिजे. सदर व्यक्तीने मागील 3 स्थानिक स्वराज्य संस्था व सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्त्रोताकडून तसेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतमधून एखादे उपकरण तुम्हाला दिलेले असेल तर ते 3 पाठीमागं दिलेलं असेल तरी चालेल, 3 आत दिलेलं असेल तर त्या व्यक्तीला लाभ घेता येणार नाही, अशा प्रकारे ही योजना आहे. बघा या ठिकाणी काय दिलेलं, अजून एक निकष आहे, पात्र लाभार्थींच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न खात्यामध्ये हे काय केले जाईल, 3,000 जमा केले जातील. नंतर 30 आत तुम्हाला काय करायचं आहे, या संस्थेकडून डॉक्युमेंट अपलोड करणं गरजेचं आहे. बघा, निवड केलेल्या जिल्ह्यात लाभार्थीच्या संख्येपैकी, म्हणजे 100 लाभार्थी असेल तर 30% महिला त्यामध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे. आता या योजनेसाठी कागदपत्र काय काय लागणार आहे, तर आधार कार्ड लागणार आहे, मतदान कार्ड लागणार आहे, राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स लागणार आहे आणि पासपोर्ट आकाराचे 2 या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत आणि स्वघोषणापत्र. शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेलं अन्य कागदपत्र, हे जर तुमच्याकडे नसेल तर दुसरं कोणतं तरी ओळखपत्र तुम्हाला देणं बंधनकारक आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन पोर्टल स्वतंत्र तयार करणे माहिती व तंत्रज्ञान मंडळाकडून विकसित करण्यात येईल. म्हणजे नवीन पोर्टल तयार करून ही योजना सुरू करण्यात येईल. अशा प्रकारचे या योजनेची सर्व डिटेल्स मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सर्व माहिती या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व कमेंट करा. तुमची एक कमेंट किंवा एक लाईक आमच्यासाठी प्रेरणादायी असते आणि नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. धन्यवाद.